मुख्याध्यापकांकडून वेगवेगळ्या अल्पवयीन मुलींचे अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण होत असल्याचा काही विद्यार्थिनींचा संशय. ट्रान्सजेंडर मुलींवरील अत्याचाराचे प्रकार थांबायचे नाव घेत नसून बुलढाणा जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर येत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या अल्पवयीन मुलींचे मुख्याध्यापकांकडूनच लैंगिक शोषण होत असल्याचा संशय व्यक्त करत तसा आरोप दोन विद्यार्थिनींनी केला आहे. तशी तक्रार समाज कल्याण विभागाला केली आहे तर तक्रार केलेल्या विद्यार्थिनींचा मुख्याध्यापकांकडून मानसिक छळ केला जातोय. खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील अनुसूचित जाती जमाती मुलींच्या निवासी शाळेत भोसले नामक मुख्याध्यापकांकडून अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार तेथीलच विद्यार्थिनींनी समाज कल्याण विभागाकडे केली आहे. सदर मुलींनी रात्री 11 वाजताच्या सुमारास एका मुलीला मुख्याध्यापकांच्या खोलीमधून तोंडाला कपडा बांधून निघताना पाहिले. बाकी मुलींना संशय आल्याने त्यांनी या प्रकाराची चौकशी केली असता गेल्या कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या मुलींचे शोषण होत असल्याची धक्कादायक माहिती संबंधित मुलींना सांगितली. मुलींनी हा सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला असून वडिलांनी सरळ पोलीस स्टेशन गाठले व तोंडी तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलींची महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून चौकशी केली असता मुलींनी होत असलेला सर्व प्रकार विशद केला. त्यानुसार शाळेमध्ये तक्रार पेटी लावण्यात आली ज्यामध्ये 10 ते 15 तक्रारी याच बाबतीत टाकल्याचेही सांगण्यात आले असून पोलिसांना देखील त्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रार दाखल केलेल्या मुलींना मुख्याध्यापक संजय भोसले यांच्याकडून मानसिक त्रास देण्यात येतोय त्यामुळे ह्या विद्यार्थिनींनी त्रस्त झाले आहेत. निवासी शाळा ही मुलींची असल्याने पुरुष मुख्याध्यापक त्याच ठिकाणी का राहतो. तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली ज्यांचे प्रमुख जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आहेत. या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी होणे गरजेचे असून 15 दिवस उलटूनही अजून मनोज मेरत यांनी अहवाल पाठवला नसल्याचे वरिष्ठांना सांगितले आहे. त्याचबरोबर पुरुष मुख्याध्यापकांना मुलींच्या शाळेत रात्री मुक्कामी राहण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचेही समाज कल्याण सहायक आयुक्त वनिता राठोड यांनी सांगितले आहे. त्यामुळे समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत हे मुख्याध्यापक संजय भोसले यांना पाठीशी का घालत आहेत हे प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत. या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून या दुष्कर्म करणाऱ्या मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. गेले आणि मुख्याध्यापकांना मालूम पडले की तक्रार कोणी केली, मी आणि माझ्या बाबांनी केली. ते तरचे मुख्याध्यापक मला 1-2 महिन्यापासून टॉर्चर करायला लागले. तरचे वॉचमॅन त्यांना पण सांगितले आणि या 2 मुलींच्या मागे फिरायचं आणि ह्या कोणाशी बोलतात, कोणाशी राहतात, कोणांना भेटायला जातात, कोण याच्या घरचे येतात हे मला सांगायचं. ते वॉचमॅन त्याच्या म्हणजेच की त्याचं ऐकतात आणि जे आम्ही कोणासोबत बोललो राहिलो त्यांना सांगतात आणि ज्या मुली माझ्यासोबत राहतात त्यांना त्या मुलींना बोलतात आणि त्या मुली माझ्यासोबत बोलत नाहीत, राहत नाहीत. त्या मुलींना सांगतात की याच्यासोबत राहता नाहीत, ह्या चांगल्या नाही आहेत, ह्या वाईट नजरेच्या आहेत. बाबांना शिव्या देतात, बाबांना बोलावून घेतले शाळेमध्ये, बाबाला सांगितले आणि हे माझी बदनामी करते, मुलगी या मुलीला आधी ठेवायचं नाही आहे आणि या मुलींना मी दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन करून देतो, तुम्ही या मुलींना घेऊन जा. मग त्याच्यानंतर मुलीला टॉर्चर करत होते, म्हणजे नाव समोर आलं की हे तक्रार कोणी केली बा, मग या मुलीच्या बाबाने केली. तर मला बोलावून झालं शाळेवर, मला धमकावलं त्या सरांनी, तुमच्या मुलीला इथे ठेवू नका, तुमच्या मुलीची वागणूक बरोबर नाही. म्हटलं का बरोबर नाही, माझी मुलगीनं हिंमत केली घरी सांगायची, त्याच्यामुळे वागणूक बरोबर नाही. तर माझ्या अंगावर टीशी पण फेकत होते दिवाळीनंतर पोचून द्यायला गेलो होतं. त्याच्यानंतर म्हटलं सर हे टीशी काही देऊ नका, माझी परिस्थिती एकदम गरिबी जी आहे, माझ्या घरी एक एकर आहे वावर नाही, शेतमजुरी करतो आणि इकडे पोट भरतो आणि इकडे याच असतं मला हे होत नाही, शिक्षण कसं द्या. तर त्याच्यामुळे त्या सरांनी ते टीशी त्या दिवशी राहू दिली. पण नंतर मग काही म्हणजे नातेवाईकांना सांगितलं, नातेवाईक एक घेऊन गेलो, त्याच्यामुळे ते घेतलं सरांनी. तर ते आतमध्ये घेतलं सरांनी, पण तेव्हापासून या मुलीला इतका त्रास आहे की ते वासिमनात एक त्याचे नाव पण येते राठोड नावाचा एक मुलगा आहे आणि एक काय नाव आहे पवन म्हणून नाव आहे. तर पवन तर इतका नजर ठेवून आहे की मुली शाळेत गेला म्हणजे कोण्या मुलीला त्या मुलीसोबत बोलू देत नाही,
सरांचे सरांचं त्यांना सांगणंच आहे की या मुलीसोबत कोण्या मुलीला बोलू देऊ नका, म्हणजे ह्या मुली आपोआप कमजोर बनतील आणि इथून नावं कळून जातील. आणि दरवर्षी तुम्ही समजा जे काही अधिकारी जातील त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी त्याचं रजिस्टर झांबलं असं पाहावं आणि 10 महिन्याच्या कालावधीत रजिस्टर पाहावं की किती मुलीचे दरवर्षी नाव काढल्या जातात. दरवर्षी नाव काढल्या जातात हे कसं हेच कारण असू शकते असा माझा एक दावा आहे. मॅडम, खामगावच्या वसतिगृहातील मुलींच्या पालकांनी तक्रार केलेली आहे की त्या शाळेमध्ये जे हेडमास्तर आहेत त्यांच्याकडून त्रास होतो आहे, त्यांना अश्लील भाषेत बोलले जाते. नेमकी याच्यावरती काय कारवाई झाली? ती तक्रार एक मागच्या आठवड्यामध्ये मला प्राप्त झाली. त्याच्यावरती मी आमचे जे निवासी शाळेचे विशेष अधिकारी आहेत श्री मेघत यांच्याकडे चौकशी करण्यासाठी व सविस्तर अहवाल करण्यासाठी ती तक्रार सोपवली. त्यांच्याकडून मग अहवाल प्राप्त होताच जर ते शिक्षक त्यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावरती 100% कार्यवाही होईल. शिक्षकांना निवासी शाळेत राहण्याची सुविधा आहे रात्री बेरात्री? नाही, शिक्षकांना शाळेमध्ये राहण्याची सुविधा नाही. मॅडम, पण गेल्या 12 दिवसापासून हा तक्रारीचा ओघ सुरू आहे आणि काल परवासुद्धा त्या तक्रारपेटीमध्ये काही तक्रारी निघाल्यात, या संदर्भात काही आपल्याकडे अहवाल आला आहे का पोलिसांचा? नाही, त्या संदर्भात काही अहवाल आलेला नाही आहे. मी आता नव्यानेच या पदाचा चार्ज घेतलेला आहे, त्याच्यामुळे मागचा काय विषय आहे तो काही इतका डिटेल माहिती नाही. तरीसुद्धा मी त्या संदर्भात आमच्या विशेष अधिकाऱ्यांकडनं सगळी माहिती. आरआरसी न्यूज करता सूरज देशमुख, खामगाव.